आज 29 ऑक्टोबर 2021 त्रुटीपूर्तता करिता शिक्षक आमदार दरबारात हे काय झालं याची सद्यस्थिती आज आपल्याला पाहायची आहे. त्याचसोबत पात्र अपात्र यादी जी आहे जी उच्च माध्यमिक आणि प्राथमिकची जी आज घोषित होणार होती त्याची देखील सद्यस्थिती आपल्याला पुढं पाहायची आहे. तर सर्वात प्रथम जो शिक्षक आमदारांचा जो शिक्षकांकरिता दरबार झालेला होता, शिक्षक दरबार ज्या पद्धतीने जनता दरबार असतो त्याच पद्धतीचा शिक्षक दरबार हा झालेला होता, त्यामध्ये नेमकी काय झालेलं होतं, कशा पद्धतीने हा शिक्षक दरबार जो आहे तो संपन्न झालेला आहे त्याची सद्यस्थिती ही माहिती आपण आज बघणार आहोत. तर यामध्ये जो शिक्षकांकरिता शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक दरबार जो आहे तो घेतलेला होता. याचं प्रमुख कारण देखील अत्यंत चांगलं आहे की शिक्षकांचे जे प्रश्न आहे ते स्वतः शिक्षकांच्या समोर जाऊन त्या ठिकाणी सोडवण्याकरिता प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून केला जात असतो आणि या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता हा शिक्षक दरबार घेतलेला होता आणि ती एक अत्यंत चांगली बाबसुद्धा आहे. आणि या शिक्षक दरबारामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्वच शिक्षक जे आहे ते एकवटलेले होते. आता या शिक्षक दरबारामध्ये निश्चित सर्व शिक्षकांकडून शिक्षकांचे जे काही प्रश्न आहे ते मांडले जात होते. मात्र हे होतात असतानाच त्रुटीपूर्ततेमधील जे काही शिक्षक आहे त्यासोबत विविध शिक्षक संघटना असतील, शिक्षक समन्वयक संघातील समन्वयक असतील यांच्याकडून जे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे यांच्याकडे एक आपुलकीच्या उद्देशातून एक आपल्या घरातील शिक्षक आमदार आहे अशा पद्धतीने मागणी जी आहे ती शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे केलेली होती. तर यामध्ये पहिली जी मागणी शिक्षकांकडून करण्यात आलेली होती त्रुटीपूर्ततेला अनुदान जे आहे ते मिळालं पाहिजे आणि याकरिता शिक्षक जे आहे ते थोडेसे काहीसे आक्रमक देखील झालेले होते. परंतु हा आक्रमकपणा देखील प्रेमाचा आक्रमकपणा त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. कारण शिक्षक जरी आक्रमक झालेले होते कारण यामध्ये बरेच शिक्षक जे आहे ते आता रिटायरमेंटला आलेले आहे, 50-55 वय जे आहे ते जवळपास झालेलं आहे आणि त्यामुळे शिक्षक अत्यंत भावनापूर्वक होऊन सांगत होते की त्रुटीपूर्ततेची यादी अनुदानासह लवकरात लवकर आपण घोषित करावी, आपण जर ठरवलं तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि आपल्याकडेच आम्ही हा प्रश्न फक्त मांडू शकतो. आणि नेहमी ज्या झाडाला फळं येत असतात त्या झाडाला दगडं जे आहे ते सहन करावे लागत असतात, त्याच्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे का आपण हा प्रश्न सोडवू शकतात. आपण जर ठरवलं तर त्रुटीपूर्ततेला अनुदान जे आहे ते आपण मिळवून देऊ शकता. आणि हे जेव्हा शिक्षक आक्रमकपणे मांडत होते त्यावेळेस स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे हे अत्यंत शांततामय मार्गाने ही सर्व शिक्षकांच्या ज्या व्यथा आहे प्रश्न आहे की जे ऑलरेडी त्यांना माहिती आहे परंतु तरी देखील समोरच्याचं म्हणणं जे आहे ते अत्यंत शांतपणाने ते ऐकून घेत होते. स्टेजवरती स्वतः ते उभे होते, हातामध्ये माईक होता आणि हे सर्व शिक्षकांचे भावना ज्या आहेत ते ऐकून घेतल्या. त्यामध्ये शिक्षकांकडून पुढे पुन्हा सांगण्यात आलेलं होतं की प्रचलित करिता सुद्धा प्रचलित जे आहे या आधीच्या शासनाने भाजप सरकारने यामध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जे आपल्या सरकारचं जे काही 15-11-11 शासन निर्णय जो होता प्रचलित धोरणाचा तो या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला होता. प्रचलित धोरणाचा जो 20%, 40%, 60%, 80%, 100% दरवर्षी वाढत जायचे ते त्या ठिकाणी फक्त एकच टप्पा वाढायचे आहे ती फक्त 20% विनोद तावडे शिक्षक मंत्री झाल्यानंतर त्यांनी दिलेले होते. त्याच्यामुळं हा निर्णय जो आहे तो आपण का बदलला नाही आहे कारण 3 वर्ष जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त आता कालावधी उलटून गेलेला आहे आणि तरी देखील तुम्ही जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते जेव्हा सत्ता नव्हती त्यावेळेस आपण नेहमी आम्हाला सांगायचे का आपलं सरकार आल्यानंतर आपण हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावू, तुम्हाला 20%, 80%, 100% अनुदान देऊ आपलं सरकार आल्यानंतर. आणि आता जेव्हा प्रचलित धोरण लागू करू आणि जेव्हा आपलं सरकार आलेलं आहे तर मग हा प्रश्न आपण अजून 2 वर्ष होऊन सुद्धा का सोडू शकलं नाही, आपली अजित दादा पवार यांच्यासोबतची जी मैत्रीपूर्ण संबंध जे आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. आपले वडील देखील जे आहे ते शिक्षक आमदार होते, त्यांच्या जवळपास 3-4 टर्म आणि आपल्या देखील 3-1 टर्म झालेल्या आहेत आणि तरी देखील शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते सुटले गेलेले नाही आहे.
आता जर दिवाळी जर आमचा असा सुद्धा शिक्षकांकडून हे सुद्धा सांगण्यात आलं की आमचा असा विचार चालू आहे का दिवाळीमध्ये आता आपल्या घरासमोरच जाऊन जे आहे ते आंदोलन करायचं, उपोषण करायचं, त्याच्यामुळे आपण फराळ थोडंसं जास्त वाढवून ठेवा घरामध्ये, जेणेकरून आम्ही तिकडं आंदोलनाला आल्यानंतर ते फराळ देखील आपलं खायला मिळेल, असं देखील या पद्धतीची चर्चा जी आहे ती झालेली होती। हसत खेळत जरी शिक्षक गंभीर झालेले होते कारण प्रश्न देखील खूप गंभीर आहे, परंतु तरी देखील एक आपुलकीच्या भावनेतून शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या समवेत ही चर्चा जी आहे ती शिक्षकांनी केलेली होती। आणि शिक्षकांनी हे पण सांगितलं की हा प्रश्न फक्त आपणच सोडवू शकता आणि आम्ही आपल्याकडेच हे फक्त गाऱ्हाणे जे आहे ते मागत असतो, कारण आम्हाला माहिती आहे की आपणच हा प्रश्न मार्गी लावू शकता, त्याच्यामुळे आम्ही हक्काने तुमच्याकडे मागतोय। आणि यावेळेस बोलताना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही मला हे सर्व माहिती आहे, हे प्रश्न तुम्ही आत्ता जरी सांगत असला हे मला सर्व मी ते अनुभवलेले आहे, शिक्षकांचे काय हाल आहे काय व्यथा आहे ते मी अनुभवलेलं आहे, आणि मी असं काही खोटं सांगत नाही का हा प्रश्न मी करणारच आहे, हे करेल ते करेल असं मी सांगत नाही, मी तुम्हाला सांगतोय की त्रुटीपूर्तत्याचा प्रश्न जो आहे त्याला अनुदान मिळवण्याकरिता माझे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत ही चर्चा देखील झालेली आहे, आणि तो प्रश्न जवळपास सुटणारच आहे, 99% तो प्रश्न जवळपास सुटणारच आहे, आणि तो आपण ह्या अधिवेशनामध्ये सोडून घेणार आहोत असं सुद्धा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जेव्हा सांगितलं त्यावरती शिक्षकांकडून टाळ्यांचा वर्षाव जो आहे तो झालेला होता, आणि त्याचसोबत प्रचलित धोरणसुद्धा आपण लागू करून घेणार आहोत हे सुद्धा सांगायला शिक्षक आमदार विक्रम काळे हे विसरले नाही, त्यावरती सुद्धा शिक्षकांकडून खूप टाळ्या ज्या आहेत त्या पडलेल्या होत्या, त्यामुळे अशा पद्धतीचा जो चर्चा जी आहे ती शिक्षक दरबारात या ठिकाणी झालेली होती। शिक्षकांकडून स्वतः विक्रम काळे जे शिक्षक आमदार आहे औरंगाबादचे यांच्याकडं हे प्रश्न जे आहे प्रचलित धोरणाचा असेल, त्रुटीपूर्ततेचा असेल, अघोषितचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि त्याला समर्पक उत्तरं जे आहेत ते सर्व सोडवण्याच्या दृष्टीने उत्तर जे आहे ते शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी त्या ठिकाणी दिलेले होते। त्यामुळे आता येत्या काळामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक 20% अनुदानित 40% अनुदानित त्रुटीपूर्ततेमधील शिक्षक अघोषित शिक्षक यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। त्यासोबत संचालक कार्यालय या ठिकाणी आज पात्र अपात्रची जी यादी आहे ती घोषित करण्यात येणार होती, मात्र अजूनही ती यादी घोषित झालेली नाही आहे, त्यामुळं नेमकी 29 तारीख जी दिलेली होती त्यामध्ये पुन्हा आता काही माशी शिंकते की काय, परंतु यामध्ये निश्चितच आज ही यादी घोषित होऊ शकते। आज जर यादी घोषित झाली नाही तर उद्यापर्यंत यादी घोषित होती का याकडे सुद्धा आपलं लक्ष लागलेलं आहे, आणि जेव्हा ही यादी घोषित होईल त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत, तर त्यामुळे यादीकडं सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। यादी आपल्या हाती आल्यानंतर निश्चित म्हणजे जी सोशल मीडियामध्ये आपल्याकडं यादी आली की त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत, आणि हे करत असतानाच जे अघोषित महासंघाकडून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामुळेच ही यादी जी आहे ती शिक्षकांच्या पदरी पडू शकते, त्याच्यामुळे आंदोलन जर चालू राहिलं तरच पुढची जे पात्र अपात्रची यादी असेल अपात्रकर्ता कॅम्प असेल हे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागू शकतात।